पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वारली चित्रकलेची ओळख करून देणारे पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांचं गजांड येथील राहत्या घरी निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. भारतातील आदिवासी कला जगासमोर याव्यात आणि त्यांच्या कलाकृतींना बाजारपेठेत मोल मिळावं या दृष्टीनं 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात मोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेतून आदिवासी पाड्यावरचा वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे हा हिरा गवसला होता. वारली चित्रकलेमधील योगदानाबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मश्री बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आला होता. राज्य सरकारनं तसंच केंद्र सरकारनंही जिव्या सोमा म्हसे यांची काही वारली चित्रं विकत घेतली आहेत. राष्ट्रीय संग्रहालयामध्ये ही चित्रं जतन करून ठेवण्यात आली आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.